बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातलं वसाडी गाव. गाव तसं गावासारखं पण चर्चेत आलं सरपंचांमुळे. वनिताताई गिर्हे सरपंच पदाचा कार्यभार ऑगस्ट 2015 स्वीकारताच त्यांनी एक योजना जाहीर केली. आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात ज्या ज्या घरात मुली जन्माला येतील त्यांच्या मातांना स्वखर्चानं बक्षीस देण्याचं वनिताताईंनी जाहीर केलं. त्यांच्या कार्यकाळात गावात 11 मुली जन्माला आल्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारीला या मुलींच्या मातांना वनिताताईंनी 1,000 रुपये रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते या मातांचा सत्कार करण्यात आला. मुलगी झाल्या तर आपण बा त्यांना बक्षीस देऊ आणि त्याच्या घरच्याला सांगू की हे तिच्या नावावर तुम्ही पैसे टाकून द्या, काऊन की जेणेकरून तिला ते समजलं पाहिजे की ती झाली तेव्हा 18 वर्षाची होईल, तोपर्यंत तिच्या नावावर पैसे ते जमा होत राहतील. वनिताताईंच्या योजनेचं ग्रामस्थांनीही स्वागत केलंय. एखाद्या सरपंचानं स्वखर्चातून अशी योजना राबवणं आम्हा महिलांसाठी अभिमानाची बाब असल्याचं गावातल्या महिला म्हणतायत. ज्या ज्या लोकांना म्हणजे मुली होतील इथं गावामध्ये आपल्या, तर त्यांना त्यांनी 1,001 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. तर ते बक्षीस ते त्यांना देतात ज्यांना मुली झाल्या त्यांना. तर ह्या हे बक्षीस म्हणजे ते त्यांच्या वैयक्तिक खर्चामधून देतात. ग्रामीण भागात, शहरी भागात, कोणी भागात मुलीची संख्या फार कमी होऊन राहिली. मुलाची संख्या वाढली, मुलीच नाहीत. मुली नाही तर त्याच्यासाठी त्या संगोपनासाठी त्याच्यासाठी म्हणजे त्यांना एक मदत होईल. तर हा एक उपक्रम आमच्या सरपंचताईंनी खूप चांगला उपक्रम चालू केला, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. देशातलं जन्मदराचं विदारक चित्र बदलायचं असेल तर वनिताताईंसारख्या योजना साऱ्यांनीच राबवणं काळाची गरज बनली आहे. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.